हॅलो एवरीवन, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनेलवरती मी मृणाल तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते. देशामध्ये सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तुम्हाला असं वाटत असेल की हा इतका साधा सिंपल प्रश्न मॅडम का विचारतायत. एवरीवन नोज की देशामध्ये सध्या 9 युनियन टेरिटरीज आहेत. पण आता कहाणी में ट्विस्ट हा आहे की हा जो युनियन टेरिटरीजचा आकडा आहे 9, तो लवकरच चेंज होऊ शकतो. आहे की नाही इंटरेस्टिंग? आता हे का, कसं, कधी, तर याच्याचबद्दलची इन्फॉर्मेशन ही आपण लेक्चरमधून कवर करणार आहे. पण सुरुवातीला तुमच्यासाठी एक सेल्फ ॲनालिसिसचा प्रश्न. प्रश्नामध्ये 3 विधानं दिलेली आहेत, त्यापैकी अविधान दादरा नगर हवेली हे बॉम्बे हायकोर्टच्या, तर दीव दमन हे गुजरात हायकोर्टच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतं. ब विधान आहे, दादरा नगर हवेलीची साक्षरता 77.65% आहे. आणि क विधान आहे, लक्षद्वीप नंतर सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला केंद्रशासित प्रदेश म्हणजे दीव दमन होय. या 3 विधानांपैकी कोणती विधानं योग्य आहेत तर ते आपल्याला सांगायचे. आत्तासुद्धा लेक्चर पॉज करून तुम्ही हा क्वेश्चन स्वतः अटेम्प्ट करा, किंवा या लेक्चरच्या शेवटी आपण हा प्रश्न व्यवस्थितपणे डिस्कस करू. ओके, जे स्टुडंट केअरफुली हे लेक्चर ऐकतायत तर त्यांना ही गोष्ट आत्तापर्यंत समजलेलीच असणार आहे की आज आपण लेक्चरमध्ये केंद्रशासित प्रदेश आणि त्यामध्ये सुद्धा दादरा नगर हवेली आणि दीव दमन तर यांच्याबद्दल डिस्कशन करणार आहे. आता हा टॉपिक सध्या चर्चेमध्ये का आहे तर हे जर मी तुम्हाला एका वाक्यात सांगायचं झालं तर काल म्हणजे 26 नोव्हेंबर 2019 गव्हर्नमेंटनी लोकसभेमध्ये एक बिल सादर केलेलं आहे. हे बिल आहे द दादरा नगर हवेली अँड दीव दमन मर्जर ऑफ युनियन टेरिटरीज बिल 2019. आता ह्या बिलनुसार हे जे 2 वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश आहेत तर त्यांचं मर्जिंग केलं जाईल. ठीक आहे, आणि त्यामुळेच जर हे मर्जिंग झालं, हे बिल पास झालं, तर त्यानंतर मग युनियन टेरिटरीजचा जो आपला आकडा आहे 9, तो चेंज होऊन 8 असा होऊ शकतो. ओके, याच्याचबद्दलची सगळी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपण लेक्चरमधून कव्हर करू. लेक्चरची PDF ही तुम्हाला विजन स्टडीवरती डाउनलोड सेक्शनमध्ये मिळेल. आणि विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल तर हे जे आमचं टेलिग्राम चॅनल आहे तर त्यावरूनसुद्धा तुम्ही या लेक्चरची PDF आणि ऑडिओ फाईल डाउनलोड करू शकता. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की विजन स्टडीवरती सध्या राज्यसेवा 2020 जी आपली सेकंड बॅच आहे ती, तिचे ॲडमिशन ओपन आहेत. तुम्ही 30 नोव्हेंबरपर्यंत या बॅचमध्ये आपला प्रवेश घेऊ शकता. तसंच कंबाईन बॅचमध्ये सुद्धा तुम्ही 30 नोव्हेंबरपर्यंत आपला प्रवेश घेतला तर प्री बुक हा जो आपला कूपन कोड आहे तो यूज करून तुम्ही कोर्स फीमध्ये 500 रुपये डिस्काउंट मिळवू शकता. आणि त्यानंतर जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर जी आपली संपूर्ण कोर्स फी आहे तर ती पे करून तुम्हाला हा कोर्स परचेस करावा लागेल. ठीक आहे, तर जे स्टुडंट इंटरेस्टेड आहेत तर तुम्ही लवकरात लवकर या दोन्ही बॅचमध्ये आपला प्रवेश निश्चित करा. आता आपण लगेच लेक्चरकडे वळूयात. जसं मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की कालच लोकसभेमध्ये हे बिल सादर झालेलं आहे. युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर होम की ज्यांचं नाव आहे KG किशन रेड्डी, तर यांनी हे जे बिल आहे तर ते लोकसभेमध्ये सादर केलेलं आहे. आणि या बिलशी रिलेटेड फार काही कॉन्ट्रोवर्सी नाही आहे किंवा कुणाला फार काही इश्यू नाही आहे, तर त्याच्यामुळे मोस्टली हे जे बिल आहे तर ते लोकसभेमध्ये पाससुद्धा होईल. आणि मग त्यानंतर हे जर बिल व्यवस्थितपणे पास झालं तर त्यानंतर मग भारताचा जो मॅप आहे तो आपल्याला बदललेला बघायला मिळेल. कारण जम्मू काश्मीर आणि लडाख तर हे जे आपले 2 केंद्रशासित प्रदेश नव्याने बनले तर त्याच्यामुळे भारताचा मॅप चेंज झालेला आहे. आणि जर आता दादरा नगर हवेली आणि दीव दमन तर यांचं जर मर्जिंग झालं तर त्यानंतर पुन्हा आपल्या भारताचा एक नवीन बदललेला मॅप आपल्याला लवकरच बघायला मिळेल. आता हा जो करंटमधला इशू आहे तो तुम्हाला व्यवस्थित माहितीच पाहिजे. पण त्याचसोबतच पॉलिटीमधला केंद्रशासित प्रदेश हा जो आपला एक इम्पॉर्टंट सब टॉपिक आहे तर त्याच्याबद्दलची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. आता बऱ्याच जणांना पहिलाच प्रश्न हा पडला असेल की ह्या 2 युनियन टेरिटरीजचं मर्जिंग का केलं जातं. तर ह्याला अगदी साधी सिंपल 3 रिझन्स आहेत. पहिलं रिझन हे अर्थातच ॲडमिनिस्ट्रेशन रिझन आहे. प्युअरली ॲडमिनिस्ट्रेशन रिझनमुळे ह्या 2 युनियन टेरिटरीजचं मर्जिंग करायचा विचार हा केंद्र सरकारने केलेला आहे. कारण जर आपण विचार केला तर हे जे केंद्रशासित प्रदेश आहेत तर ते खूप जवळजवळसुद्धा आहेत आणि खूप छोटेसुद्धा आहेत, तर त्याच्यामुळे त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करणं तर हे फारसं त्याच्यामध्ये काही यूज नाही आहे. तर त्याच्यामुळे जर ह्या 2 युनियन टेरिटरीज जर आपण मर्जिंग केलं तर एक प्रॉपर त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन आपण करू शकतो.
दुसरा एक महत्त्वाचा पॉइंट तो म्हणजे की सध्या या दोनही केंद्रशासित प्रदेशांसाठी सेपरेट बजेट आहे. आणि जसं मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की एवढे छोटेसे हे प्रदेश आहेत की त्याच्यासाठी म्हणून अगदी वेगवेगळं सेपरेट बजेट आणि त्याचा जो सगळा खर्च आहे तर त्याचीही सुद्धा काही गरज नाही आहे. आणि त्यानंतर अर्थातच गव्हर्नमेंटचा एक्सपेन्स हा डबल होतो, कारण दोन वेगवेगळे प्रदेश आहेत तर त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी या दोन दोन वेळेला केल्या जातात. तर छोटा एरिया असल्यामुळे ह्याचं जर आपण मर्जिंग केलं तर ॲडमिनिस्ट्रेशनसाठी बरं पडेल. जे सेपरेट दोन दोन बजेट सादर करावी लागतात तर त्याची गरज उरणार नाही आणि एकूणच गव्हर्नमेंटचा जो सगळा खर्च आहे तोसुद्धा रिड्यूस होईल. तर ह्याच रिझन्सना डोळ्यासमोर ठेवून या दोन केंद्रशासित प्रदेशांचं विलिनीकरण करण्याचं हे जे बिल आहे तर ते लोकसभेमध्ये सादर झालं. आता सुरुवातीला आपण दादरा नगर हवेली तर याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघूया. दादरा नगर हवेलीचा जर तुम्ही मॅप विचारात घेतला तर इथे खाली हा जो तुम्हाला सी टाईपचा एरिया दिसतोय तो आहे नगर हवेलीचा, आणि वरती हा जो छोटूसा राऊंड एरिया दिसतोय तो आहे दादरा. दादरा आणि नगर हवेली यांच्यामध्ये फक्त एकच किलोमीटरचं डिस्टन्स आहे, अदरवाईज ते दोनही एरिया कनेक्टेड असते. नगर हवेलीला महाराष्ट्र आणि गुजरात तर या दोन्ही राज्यांच्या सीमा लागतात, हा पॉईंट लक्षात घ्या. आणि दादरा जे आहे तर ते संपूर्णपणे गुजरातनी कव्हर झालेलं आहे, ठीक आहे. तर हे दोन पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि त्याचप्रमाणे दादरा आणि नगर हवेलीला समुद्र किनारा लागत नाही तर हा पॉईंट तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे, कारण जर आपण संपूर्ण भारताचा मॅप विचारात घेतला तर अगदी बॉर्डरवरती आणि समुद्र किनाऱ्याला लागूनच हा प्रदेश आहे असं आपल्याला वाटतं, पण तसं नाही आहे. दादरा नगर हवेलीला समुद्र किनारा नाही आहे. नगर हवेली आणि दादरा तर यांची जर आपण लोकसंख्या विचारात घेतली तर ती एक ॲप्रॉक्स 3.5 लाख आहे. क्षेत्रफळ आहे 491 चौरस किलोमीटर. साक्षरता आहे इथली 77.65%, आणि कॅपिटल आहे सिलवासा. तुमच्यापैकी बरेच जण सिलवासाला गेलेले सुद्धा असतील. दादरा नगर हवेली हे बॉम्बे हायकोर्टच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतं, तर हा पॉईंटसुद्धा तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. आता हिस्ट्री हा माझा सब्जेक्ट आहे तर त्याच्यामुळे दादरा नगर हवेलीची हिस्ट्री सांगितल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही. जर आपण ह्याची थोडीशी हिस्ट्री बघितली तर 1789 पर्यंत दादरा नगर हवेलीचा हा जो एरिया होता तो मराठ्यांच्या अधिपत्याखाली येत होता. पण त्यानंतर पुढे मराठे आणि पोर्तुगीज तर यांच्यामध्ये एक ट्रीटी साईन झाली आणि त्यानुसार मग 72 गावांचा रेव्हेन्यू कलेक्ट करण्याचा अधिकार हा पोर्तुगीजांना मिळाला. आणि याच 72 गावांपैकी एक ठिकाण होतं ते म्हणजे नगर हवेली. पुढे मग 1785 मध्ये पोर्तुगीजांनी दादरा हे विकत घेतलं आणि मग आत्तापर्यंत फक्त रेव्हेन्यू कलेक्ट करण्याचा अधिकार पोर्तुगीजांना होता, पण पुढे 1818 मध्ये ज्यावेळेला मराठे आणि इंग्रज तर यांच्यामध्ये जे युद्ध झालं की जे निर्णायक युद्ध होतं आणि त्याच्यामध्ये मराठ्यांचा पूर्णपणे पराभव झाला तर त्यानंतर मग हा जो पोर्तुगीजांकडे असलेला एरिया होता की ज्याचा रेव्हेन्यू कलेक्ट करण्याचे अधिकार पोर्तुगीजांकडे होते तर आता पोर्तुगीजच तिथले इफेक्टिव्ह रूलर बनले, ठीक आहे. आणि मग पर्यायाने दादरा नगर हवेली तर हे पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली आलं. मग त्यानंतर पुढे अगदी 1954 पर्यंत हा जो सगळा प्रदेश आहे तर तो पोर्तुगीजांच्या शासनामध्ये होता. आणि मग तुम्हाला एक गोष्ट ऐकून थोडंसं आश्चर्य वाटेल की 1954 ते 1961 पर्यंत हा जो प्रदेश आहे तो धड भारतामध्ये सुद्धा नव्हता आणि इंडिपेंडंटसुद्धा नव्हता. तर इथलं जे प्रशासन आहे तर ते वरिष्ठ पंचायत फ्री दादरा आणि नगर हवेली तर यांच्यामार्फत चालवलं जात होतं, ठीक आहे. ही एक ऑर्गनायझेशन होती आणि त्यांच्याकडून दादरा नगर हवेलीचं जे प्रशासन आहे तर ते चालवलं जात होतं. आणि अजून एक थोडीशी फिल्मी गोष्ट ती म्हणजे की एकाच दिवसासाठी दादरा नगर हवेली हा एक इंडिपेंडंट देशसुद्धा बनलेला होता. आणि मग आता इथलं जे प्रशासन आहे ते तिथलं प्रशासन चालवण्यासाठी म्हणून भारताकडून एक IAS ऑफिसरसुद्धा पाठवण्यात आलेले होते, ज्यांचं नाव होतं KG बदलानी, ठीक आहे. आणि ते हेड ऑफ द स्टेट म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झाली आणि मग फायनली त्यांनीच भारतासोबत एक ट्रीटी साईन केली की ज्या ट्रीटी अंतर्गत दादरा नगर हवेली हा भारताचा एक अविभाज्य भाग बनला, ठीक आहे. तर ही दादरा नगर हवेलीची थोडीशी इंटरेस्टिंग अशी हिस्ट्री आहे. त्यानंतर जर आपण दीव दमनचा विचार केला तर दीव दमन हे जे दोन पार्ट आहेत तर ते जवळजवळ नाही आहेत. दमन हा गुजरात आणि महाराष्ट्र तर यांच्या बॉर्डरवरचा एरिया आहे. आणि त्यानंतर जर आपण दीवचा विचार केला तर दीव हे गुजरातमध्ये समुद्र किनाऱ्याला लागून असलेला प्रदेश आहे. दीव आणि दमन तर या दोनही ठिकाणांना समुद्र किनारा लागतो, तर हा पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या.
दीव दमनची जी कॅपिटल आहे तर ती आहे दमन. तिथली लोकसंख्या ही ॲप्रॉक्स 2.5 लाख आहे आणि क्षेत्रफळ हे अगदीच छोटं आहे, ते आहे फक्त 112 चौरस किलोमीटर. जर आपण दीव दमनचा विचार केला तर एक्झॅक्टली दीव दमन हे पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली कधी आले असं जर आपल्याला कुणी विचारलं तर त्याचा आन्सर असेल की दीव हे 1546 मध्ये तर दमन हे 1559 मध्ये पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली आलेलं होतं. आणि त्यानंतर मग अगदी भारत स्वतंत्र होईपर्यंत आणि दीव दमन हे भारतामध्ये युनियन टेरिटरीज म्हणून समाविष्ट होईपर्यंत हा जो सगळा एरिया आहे तो पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता. आता दादरा नगर हवेली आणि दीव दमन तर यांच्याशी रिलेटेड दोन खूप महत्त्वाच्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स आहेत की ज्या कंपल्सरी तुम्हाला माहिती पाहिजेत, तर त्या तुम्ही व्यवस्थित नोटडाऊन करा. पहिली अमेंडमेंट ती म्हणजे 10वी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट की ज्याच्यानुसार दादरा नगर हवेलीला भारतामध्ये 7वा केंद्रशासित प्रदेश म्हणून आपण समाविष्ट केलं. आणि त्यानंतर जी 12वी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट झालेली होती तर त्याच्यानुसार गोवा आणि दीव दमन तर यांना आपण केंद्रशासित प्रदेश म्हणून भारतामध्ये सहभागी केलं. पण पुढे तुम्हाला ही गोष्ट सुद्धा माहिती आहे की 1987 मध्ये गोवा हा जो एरिया आहे तो गोव्याला आपण एक सेपरेट राज्य म्हणून तसा त्याला दर्जा दिला आणि त्यानंतर मग फक्त दीव दमन तर हाच एक केंद्रशासित प्रदेश उरलेला होता. तर हा पॉईंट सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. आत्तापर्यंत आपण दादरा नगर हवेली आणि दीव दमन तर यांच्याबद्दल जी स्पेसिफिक इन्फॉर्मेशन होती तर ती बघितली. इथून पुढे आपण थोडं ओव्हरऑल इन जनरलमध्ये केंद्रशासित प्रदेशांबद्दलची जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे तर ती इथून पुढे आपण बघूया. जर आपण केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर केंद्रशासित प्रदेशांमधलं जे प्रशासन आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला भिन्नता बघायला मिळते. म्हणजे काही केंद्रशासित प्रदेशांचं जे प्रशासन आहे तर ते नायब राज्यपाल तर यांच्यामार्फत चालवलं जातं, तर काही ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटर हे असतात. मग आता आपण बघूया की कुठल्या ठिकाणी नायब राज्यपाल असतात. भारतामध्ये दिल्ली, पुदुचेरी, अंदमान निकोबार आणि त्याचप्रमाणे जम्मू काश्मीर आणि लडाख तर इथे नायब राज्यपाल तर हे तिथलं प्रशासन बघत असतात. आणि तेच जर आपण चंदीगड, दादरा नगर हवेली, दीव दमन आणि लक्षद्वीप यांचा विचार केला तर इथलं जे प्रशासन आहे तर ते ॲडमिनिस्ट्रेटरच्या माध्यमातून चालवलं जातं. आता नायब राज्यपाल आणि ॲडमिनिस्ट्रेटर तर यांच्यामध्ये एक्झॅक्टली डिफरन्स काय आहे, तर भारतामध्ये दिल्ली, पुदुचेरी आणि जम्मू काश्मीर तर या ठिकाणी विधानसभा आहे, तर त्यामुळे इथले हे जे नायब राज्यपाल आहेत तर त्यांचा जो रोल आहे तो लिमिटेड आहे. म्हणजे ज्याप्रमाणे भारतामधली इतर जी सगळी राज्यं आहेत तर त्या राज्यांमध्ये राज्यपालांचा जो रोल आहे तर तशाच पद्धतीचा रोल हा दिल्ली, पुदुचेरी आणि जम्मू काश्मीर तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. पण ते जे ॲडमिनिस्ट्रेटर आहेत तर ते त्या संपूर्ण एरियाचे होल अँड सोल आहेत. म्हणजे जे काही डिसिजन्स आहेत, ज्या काही ॲडमिनिस्ट्रेशनच्या गोष्टी आहेत तर त्या फक्त आणि फक्त ॲडमिनिस्ट्रेटरच्या कंट्रोलमध्ये असतात. जसं की चंदीगड, दादरा नगर हवेली, दीव दमन आणि लक्षद्वीप तर इथलं जे प्रशासन आहे तर ते ॲडमिनिस्ट्रेटरच्या माध्यमातून चालवलं जातं. ठीक आहे, हा पॉईंटसुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा की पंजाबचे जे गव्हर्नर असतात तर तेच बाय डिफॉल्ट चंदीगडचे ॲडमिनिस्ट्रेटरसुद्धा असतात. ठीक आहे, तर हा पॉईंट व्यवस्थित स्टारमार्क करून नोटडाऊन करा. पुद्दुचेरी आणि दिल्ली तर हे जे आपले दोन केंद्रशासित प्रदेश आहेत तर त्यांच्याबद्दलची अजून थोडी इन डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघू. पण त्याआधी सुरुवातीला आपण हा प्रश्न बघू. ह्या प्रश्नाचा आन्सर सांगतानाच त्याच्याबद्दलची अजून इन्फॉर्मेशन तुम्हाला समजेल. प्रश्नामध्ये आपल्याला दोन विधानं दिलेली आहेत आणि त्यापैकी कोणती विधानं योग्य आहेत तर ते आपल्याला सांगायचंय. अविधान आहे 14व्या घटना दुरुस्तीने संसदेला कायद्याद्वारे पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशासाठी विधानसभा किंवा मंत्रिमंडळ किंवा दोन्ही निर्माण करण्याचा अधिकार देण्यात आला. आणि ब विधान आहे घटना दुरुस्ती 69 नुसार दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे नामकरण दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र असे करण्यात आलं. ठीक आहे, आता या दोन विधानांपैकी कोणती विधानं योग्य आहेत तर ते आपण बघूया. तुम्ही ह्या प्रश्नाचा आन्सर स्वतःसुद्धा अटेम्प्ट करा. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना या प्रश्नाचा आन्सर माहितीसुद्धा असेल की ह्या प्रश्नामध्ये दिलेली ही जी दोन विधानं आहेत तर ही दोनही विधानं बरोबर आहेत. 14व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार की जो 1962 मध्ये झालेला होता
तर त्यानुसार घटनेमध्ये एक कलम समाविष्ट करण्यात आलं. हे कलम होतं 239A. ठीक आहे, याला व्यवस्थित अंडरलाईन करून नोट डाऊन करा. आणि आता हे जे कलम आहे तर ह्या कलमानुसारच संसदेला कायद्याद्वारे पुद्दुचेरी हा जो केंद्रशासित प्रदेश आहे तर तिथे विधानसभा किंवा मंत्रिमंडळ किंवा दोन्ही निर्माण करण्याचा अधिकार देण्यात आलेला होता. आणि त्यानंतर मग पुढे 1963 अशाच पद्धतीचा एक कायदा संमत करण्यात आला आणि त्यानंतर मग पुदुचेरीसाठी विधानसभेची जी अरेंजमेंट आहे तर ती करण्यात आली. ठीक आहे, तसंच जी 69 घटना दुरुस्ती होती तर त्यानुसार दिल्ली हा जो केंद्रशासित प्रदेश आहे तर त्याचं नाव पण चेंज झालेलं होतं. ते म्हणजे दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र, की ज्यालाच आपण नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली असं म्हणतो. आणि ही जी घटना दुरुस्ती आहे तर या घटना दुरुस्तीनुसारच 239AA हे जे कलम आहे तर ते घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं होतं आणि त्यानुसारच हे दिल्लीचं नामकरण झालेलं आहे. तर हे पॉईंटसुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. कलम 239A आणि कलम 239AA हे एक्झॅक्टली काय आहे तर ते तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. कारण सध्या केंद्रशासित प्रदेश हा विषय खूप चर्चेमध्ये आहे. इवन जम्मू काश्मीर आणि लडाखपासूनच हा जो सब टॉपिक आहे तर तो चर्चेमध्ये आहे. तर त्यामुळे इथून पुढे येणाऱ्या एक्झाममध्ये आयोगसुद्धा आपल्याला याच्यावरती आधारित प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे, आज आपण लेक्चरमध्ये केंद्रशासित प्रदेश आणि त्याचप्रमाणे दादरा नगर हवेली आणि दीव दमन तर यांच्याबद्दल बरीचशी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन बघितली. आय होप आपलं आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल आणि ह्याच्यामधून बरीचशी नवीन इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थितपणे समजली असेल. आता लेक्चरच्या शेवटी एक प्रश्न तुमच्यासाठी होमवर्कचा प्रश्न आहे. पण त्याआधी आपण लेक्चरच्या सुरुवातीला जो प्रश्न विचारलेला होता तर त्याचा आन्सर आपण बघूया. प्रश्नामध्ये तुम्हाला 3 विधानं दिलेली, त्यापैकी योग्य विधानं सांगायची होती. जे अविधान आहे तर हे अविधान आपलं चुकीचं आहे, की दादरा नगर हवेली हे बॉम्बे हायकोर्टच्या तर दीव दमन हे गुजरात हायकोर्टच्या अधिकार क्षेत्रात येतं असं म्हटलेलं आहे. तर हे विधान चुकीचं आहे. दादरा नगर हवेली आणि त्याचप्रमाणे दीव दमन तर हे दोनही जे केंद्रशासित प्रदेश आहेत तर ते बॉम्बे हायकोर्टच्याच अधिकार क्षेत्रामध्ये येतात. ठीक आहे, तर त्यामुळे आपलं अविधान चुकीचं आहे. आणि त्यानंतरचं ब आणि क तर ही जी 2 विधानं होती तर ही दोनही विधानं बरोबर होती. दादरा नगर हवेलीची साक्षरता ही आपण लेक्चरमध्येच बघितली, ती म्हणजे 77.65% आणि लक्षद्वीप नंतर सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जो केंद्रशासित प्रदेश आहे तर तो आहे दीव दमन. ठीक आहे, तर ह्या प्रश्नामध्ये जी योग्य विधानं आहेत तर ती आहेत ब आणि क, म्हणजे पर्याय क्रमांक 2. तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे, आता जो पुढचा प्रश्न आहे तो तुमच्यासाठीचा होमवर्कचा प्रश्न आहे. या प्रश्नाचा आन्सर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. प्रश्नामध्ये आपल्याला जोड्या जुळवा असं म्हटलेलं आहे. एका कॉलममध्ये आपल्याला केंद्रशासित प्रदेश दिलेले आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला उच्च न्यायालयं दिलेली आहेत. फर्स्ट कॉलममध्ये आपण बघूया चंदीगड, त्यानंतर लक्षद्वीप, पुदुचेरी आणि अंदमान निकोबार. आणि दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला कलकत्ता हायकोर्ट, त्याचप्रमाणे केरळ उच्च न्यायालय, मद्रास उच्च न्यायालय आणि पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय. ठीक आहे, तर आता कोणता केंद्रशासित प्रदेश कोणत्या अधिकार क्षेत्रामध्ये, कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतो, तर ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्याच्या योग्य जोड्या जुळून जे करेक्ट आन्सर आहे तर ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. ठीक आहे, तसंच लेक्चरच्या शेवटी परत एकदा तुम्हाला आठवण करून देईन की विजन स्टडीवरती सध्या जी टेस्ट सिरीज आहे ते तिचे ॲडमिशन ओपन आहेत. तुम्ही प्रत्येक विषयानुसार ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता किंवा सगळ्या विषयांसाठी एक कंबाईंड टेस्ट सिरीजचा ऑप्शनसुद्धा तुमच्यासाठी ॲवेलेबल आहे. ठीक आहे, तर इंटरेस्टेड स्टुडंटनी या टेस्ट सिरीजमध्ये लवकरात लवकर आपला प्रवेश घ्या. आपलं आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं तर ह्याच्याशी रिलेटेड तुमचा फीडबॅकसुद्धा तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. ओके, थँक्यू. आता visionstudy.in मुळे अगदी माफक दरात MPSC चा अभ्यास करणे शक्य झाले आहे. मी ॲडमिशन घेतलं, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी visionstudy.in च्या संकेतस्थळावर भेट द्या. प्लीज व्हिजिट visionstudy.in.